घरातील जर मोठ्यांचा उपवास असेल तर अपसुकच घरातील जी छोटी मुलं आहेत ती सुद्धा उपवास धरतात कशासाठी तर खिचडीसाठी सगळ्यात अगोदर आपण एक वाटी शाबुदाना स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे तर त्याच्यासाठी इथे मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे पाणी मी एकदा निथळून घेते शाबूदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि या त्यामध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे तर साबुदाणा पूर्णपणे बुडेल आणि अगदी वरती थोडंसं असं आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर हा साबुदाणा साधारण तीन ते चार तास आपण भिजवून घेणार आहोत चार तास झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान असा भिजला गेलेला आहे तर तो मी मोकळा करून एका ताटामध्ये ओतून घेते आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक केलेलं कूट तुम्ही मोठ्या कुटाचा सुद्धा वापर करू शकता किंवा बारीक आणि मोठं असं दोन्ही मिक्ससुद्धा वापरू शकता तर इथं हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवत आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता आणि मिरचीचा ठेचा म्हणजे एक सहा ते सात मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता कमी किंवा जास्त मिरची तेलामध्ये तळसून घेतल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडून साल काढून चिरून घेतलेले बटाटे घेत आहे या फोडणीमध्ये आपण बटाट्यापुरतंच थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बटाटे आपले अगोदरचेच उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे फक्त एखाद मिनिटभर आपल्याला हे अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे चला तर आता याच्यामध्ये जी खिचडी आपण एका ताटामध्ये कूट आणि मीठ टाकून मिक्स केलेली होती ती टाकून घ्यायची आणि सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवरती हे सगळं आपण एकत्रित करून घेऊयात सर्व एकत्रित केल्यानंतर आता मी गॅसचा फ्लेम लो करते आणि ही खिचडी झाकून ठेवायची तर एक पाच मिनिटांमध्ये आपली जी खिचडी आहे ती छान अशी वाफरली जाते फक्त मध्यंतरी एक ते दोन वेळा याच्यावरचं झाकण काढून आपल्याला ती हलवून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी खिचडी आहे ती दिसताना खूपच सुंदर दिसते कारण की बघताच खाण्याची इच्छा होतीये उपवासाच्या दिवशी बारा एकच्या दरम्यान भुकेच्या तावामध्ये गरमागरम खिचडी लिंबाची फोड आणि दह्याची वाटी खाणाऱ्याचंही मन तृप्त होतं आणि करणाऱ्या